मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोर्टात लढा सुरू असून आरक्षणाचा लढा ताकदीनं लढणार असल्याचं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. कोटा जिल्ह्याचा एक कलेक्टर हा त्या जिल्ह्याच्या सगळ्या गावांपर्यंत कधी जाऊ शकत. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्हे आणि सर्वच तालुके यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली होती. दोन वेगळ्या समित्या होत्या, दोन्ही समित्यांचे अहवाल आलेले आहेत. माझ्याचकडे ते खातं येत असल्यामुळे मी त्या अहवालाचा अभ्यास करतोय. आणि अहमदनगर जिल्ह्याला जर दोन जिल्हे करण्याचा फायदा असेल, अहवालामध्ये तशा प्रकारची स्पष्ट सूचना आली असेल, तर सरकार नक्की सकारात्मक निर्णय करेल. हा पॉलिटिकल डिसिजन नाही आहे, हा सामान्य माणसाला सरकारच्या सुविधा क्विक मिळण्याचा, त्वरित मिळण्याचा निर्णय आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.